हल्ली मलाच प्रश्न पडलाय मी नेमका कोण, हल्ली मलाच प्रश्न पडलाय मी नेमका कोण, वो ब्राह्मण प्रतिपालक की कुलवाडी भूषण। इथंच आम्ही वादाचे ठरलो, कधी कुणाकडून नाही पण या बुद्धिवादांकडून आम्ही हरलो। मी नेमका जिजाबाईंचा पुत्र आहे असं तुम्ही एकमुखाने मानता, त्याबद्दल शतशः ऋणी राहीन मी तुमचा। खरं म्हणजे आमचंच चुकलं, आम्हीच सांगायला पाहिजे होतं कधी जन्म झाला नेमका आमचा, पण इथंच आम्ही वादाचे ठरलो, कधी कुणाकडून नाही पण या बुद्धिवाद्यांकडून आम्ही हरलो। माझा नेमका गुरु कोण याबद्दल आता मलाच प्रश्न पडलाय, माझा नेमका गुरु कोण याबद्दल आता मलाच प्रश्न पडलाय। तरी बरं, शिवाजी अमुक अमुक कोचिंग क्लासचा विद्यार्थी होता, शोध लागायचा राहिलाय। इथंच आम्ही वादाचे ठरलो, कधी कुणाकडून नाही पण या बुद्धिवाद्यांकडून आम्ही हरलो। आमचा वेळ जात नव्हता म्हणून आम्ही हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, आमचा वेळ जात नव्हता म्हणून आम्ही हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, आणि जिंदगी सगळी फुकट गेली। त्यापेक्षा बरं झालं असतं आदिलशहाच्या दरबारात आम्ही क्लर्क झालो असतो, आदिलशहाने लुटून आणलेल्या स्त्रियांच्या आणि गायींच्या संख्या लिहित बसलो असतो, तर कदाचित रिटायरमेंट नंतर प्रॉव्हिडंट फंड मिळाला असता आणि पुढे आमच्या वंशजांना पोटापाण्याचा प्रश्न पडला नसता। इथंच आम्ही वादाचे ठरलो, कधी कुणाकडून नाही पण या बुद्धिवादांकडून आम्ही ठरलो। तरी बरं, नशीब आमचं असं कुणी लिहिलं नाही की शिवाजी त्यावेळचा भाई होता, औरंगजेब त्याला पैसे द्यायचा आणि औरंगजेब ज्याच्या नावाने पैसे द्यायचा त्याची गेम वाजवायची, शिवाजी सुपारी घ्यायचा। इथंच आम्ही वादाचे ठरलो, कधी कुणाकडून नाही पण या बुद्धिवाद्यांकडून आम्ही ठरलो।